त्याचं नाव आहे दुगडूची चपाती. दू म्हणजे दोन, गडू म्हणजे गोळे. नमस्कार. ॲक्च्युली झालं काय, आजच्या रेसिपीचा विषय असा की आमच्या चुलत मामांजींनी कुठेतरी एक वेगळी चपाती खाल्ली आहे. आय मीन चपाती आणि भाकरीचं फ्युजन. म्हणजे आमच्या इकडे बनवतात पण सर्रास असं बनवलं जात नाही, सणासुदीला वगैरे बनवतात. तर त्यांनी असं सांगितलं की ह्याचा व्हिडिओ कर, सो मी हे करते. तर चपातीचं आणि भाकरीचं फ्युजन असा हा एक पदार्थ बनवणार आहोत आपण. त्याचं नाव आहे दुगडूची चपाती. दू म्हणजे दोन, गडू म्हणजे गोळे. तर दू गडूची चपाती, तर तांदळाचं पीठ आणि गव्हाचं पीठ यापासून आपण बनवणार आहोत. तर सगळ्यात आधी आपल्याला काढायचे उकड. सो आपण हे पाणी तापत ठेवले, आपण उकड काढून घेऊ. महत्त्वाचं तर राहिलं, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच तुम्हाला नवीन नवीन आणि जुन्या जुन्या रेसिपीज बघायला मिळतील. तर आधी उकड काढून घेऊया. तर ह्या तांदळाच्या पिठाची आपण उकड काढतोय. थोडंसं पीठ मी लावायला ठेवते. जेव्हा आपण असं काहीतरी पोळ्या वगैरे करत असो तर तांदळाचं पीठ वापरावं लावायला, लाटण्यासाठी. थोडंसं ठेवते मी. आता आपण ही उकड थंड करत ठेवूया. तोपर्यंत गव्हाचं पीठ मळूया. तर पिठं आपली मळून झालेली आहेत व्यवस्थित. उकड मळून झालेली आहे. हे आपण गव्हाचं पीठ मळून घेतलंय आणि ही उकड मळून घेतली आहे. तर आपल्याला करायचं काय आहे, आपण जशा पुरणपोळी करताना पाऱ्या करतो तशीच पारी करून आतमध्ये सारण भरायचं आहे. आता आपल्याला गव्हाच्या पिठाची पारी लाटून त्यात तांदळाची जी उकड काढली आपण ती स्टफ करून घ्यायची आतमध्ये. अगदी मऊसर उकड आहे, म्हणजे पोळीसोबत ती लाटत जाईल इतकी मऊ. तर अशा पद्धतीनेही आपल्याला स्टफ करून घ्यायची आहे, पॅक करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे हे स्टफ करून आपण घेतलंय. आणि मी इथं लाटायला जे आपण पीठ वापरणार आहोत ते तांदळाचं घेतलंय. तुम्ही गव्हाचं सुद्धा पीठ वापरू शकता किंवा पिठी वापरू शकता. मी तर तांदळाचं पीठ घेतलंय. तर हळूवारपणे पोळी जशी लाटतो आपण तसं लाटून घेऊया. तर आपण आता पोळी शेकून घेऊया. चपाती आपली दुगडूची थोडंसं एक्स्ट्राचं पीठ आहे ते झाडून घेते जरास. जसं आपण चपातीला तेल वगैरे लावतो त्याच पद्धतीने अगदी भाजून घ्यायची आहे. तर आपली ही जी दुगडू चपाती आहे ती अतिशय मलमलीत, अतिशय आणि कमाल मऊ राहते. अगदी 2 दिवस म्हणजे इतकं शिळं कोणी खात नाही पण ही चपाती मऊ राहते. प्रवासासाठी अतिशय कमाल पर्याय आहे. म्हणजे लांबच्या प्रवासासाठी जाणार असाल तर आणि घरचंच खायचं असेल तर कमाल ऑप्शन आहे अगदी मलमलीत चपाती. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नव्या व्हिडिओमध्ये.